सुधाकर घारे विधानसभेच्या आखाड्यात, राष्ट्रवादीने मतदार संघ ढवळून काढला, निवडणुकीसाठी कार्यकर्तेही सज्ज। विधानसभा निवडणुकीतही युती आणि आघाडीत लढत अपेक्षित असताना कर्जत विधानसभा मतदारसंघात मात्र महायुतीत फूट पडून विद्यमान आमदारांच्या विरोधात राष्ट्रवादी पक्ष सुधाकर घारे यांच्या रूपाने उमेदवार उभा करून निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे। सुधाकर घारे आणि राष्ट्रवादी पक्षाने त्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू केली असून संपूर्ण मतदारसंघ ढवळून काढला आहे। रायगड जिल्ह्यात विधानसभेचे 7 मतदारसंघ आहेत। या सर्व मतदारसंघात सध्या महायुतीतील भाजपचे 3, शिंदेगड 3 आणि राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे असे 7 आमदार आहेत। जिल्ह्यातील महाड, श्रीवर्धन, अलिबाग, पेण, पनवेल आणि उरण मतदारसंघात महायुतीमध्ये राजकीय संघर्ष नसल्याचे चित्र आहे। अपवाद वगळता या 6ही मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना अपेक्षित आहे। कर्जत मतदारसंघात मात्र या उलट चित्र आहे। महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे नितीन सावंत तयारी करत असताना महायुतीकडून विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादीचे सुधाकर घारे आणि भाजपचे किरण ठाकरे मैदानात उतरण्याची जोरदार तयारी करत आहेत। जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी तर कर्जत विधानसभा मतदारसंघासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे। गेल्या 1.5-2 वर्षात घारेंनी विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचा धडाका लावला आहे। खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून विकास निधी आणत सुधाकर घारे यांनी दोन्ही तालुक्यात विकास कामे करण्याचा प्रयत्न केला आहे। सत्तेचं किंवा पक्षाचं कोणतंही पद नसताना सुधाकर घारे सतत चर्चेत आहेत। जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना असलेला अनुभव गाठीशी घेत सुधाकर घारे विधानसभेत जाण्यासाठी सज्ज झाले आहेत। रायगड जिल्ह्यात विधानसभेचे 7 मतदारसंघ असून राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना आहे। विधानसभा निवडणुकीतही युती आणि आघाडीत लढत अपेक्षित असताना कर्जत विधानसभा मतदारसंघात मात्र महायुतीत फूट पडून विद्यमान आमदारांच्या विरोधात राष्ट्रवादी पक्ष सुधाकर घारे यांच्या रूपाने उमेदवार उभा करून निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे। सुधाकर घारे आणि राष्ट्रवादी पक्षाने त्या दृष्टीने जोरदार तयारी केली असून संपूर्ण मतदारसंघ गेल्या काही दिवसात ढवळून काढला आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी। CCTV ची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0121926169 72 76 37 58 54।